ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहात सध्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत या वसतिगृहात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे दूषित पाणी शिवाय विद्यार्थ्यांना जेवणात दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे त्याचबरोबर झोपण्यासाठी असलेल्या लोखंडी बेडवरील लाकडी खराब झाल्याने विद्यार्थ्यांना साधा आराम देखिल करता येत नाही विशेषतः जेवणाचा दर्जा वसतिगृहामध्ये सांभाळायला पाहिजे त्यात ठेकेदारांकडून अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य वापरले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे विद्यार्थ्यांना वेळेवर भत्ते दिले जात नसल्याने पुस्तके घेण्यात अडचण येत आहे या संदर्भात वसतिगृह प्रशासनाला वारंवार तक्रारी करून देखील कोणती सुधारणा होत नाही शिवाय या वसतिगृहाची अशी परिस्थिती असल्याने इतर विद्यार्थी देखील या वसतिगृहात प्रवेश घेत नाही असे विद्यार्थी सांगतात दरम्यान शासनाला आता या दुर्लक्षितपणाबद्दल माहिती करून दिली असून येत्या वीस दिवसात जर इथे विद्यार्थ्यांची चांगली व्यवस्था झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा मनसेने दिला आहे महाराष्ट्र शासनाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहे उल्हासनगर पाचमध्ये आहे या ठिकाणी जवळपास अठ्ठावीस ते तीस मुलं या वसतिगृहात राहतात परंतु या वसतिगृहामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे कागदावरती ज्या काही सुसुविधा पुरविल्या जातात त्या फक्त कागदावरती आहेत या मुलांना तुम्हाला चांगलं जेवण द्यायचं आहे आधी इथे एम बी एचे मुलं आहेत इंजिनिअरिंगची मुलं आहेत एकदम उच्च शिक्षण घेणारी मुलं आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे या वसतिगृहामध्ये राहतात परंतु त्या वसतिगृहामध्ये शासनाकडनं ज्या ज्या गोष्टी पुरवल्या गेल्या पाहिजेत त्या फक्त कागदावर पुरवल्या जातात प्रॅक्टिकल त्याची मोठ्या प्रमाणात दूर अवस्था आहे जेवणाचा दर्जा राखला जात नाहीत फळं आणि दूध दिलं पाहिजेत ते दिलं जात नाहीत तुपाचे डबे डब्याचं बिल निघतं परंतु ते चार चार महिने दिले जात नाहीत या ठिकाणी या मुलांना काही प्रोजेक्ट बनवायचे असतील अभ्यास करत असेल त्यासाठी दोन ते तीन संगणक असले पाहिजेत त्या संगणकांची व्यवस्था नाही आहे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही गोष्टी त्या वसतिहात उपलब्ध असल्या पाहिजेत परंतु साधे जेवण सुद्धा चांगल्या क्वालिटीचं नाही आहे पुस्तकं तर फार दूरची गोष्ट आहे परंतु मग आम्ही ज्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हटलं का फक्त संघर्षच घ्यायचा का का शासनाने फक्त संघर्षच घ्यायचं ठरवलंय का असं मला वाटतं आम्ही महाराष्ट्र शासनाला वीस दिवसाची मुदत दिली आहे वीस दिवसामध्ये हे वसतिगृह कुठेतरी इतर ठिकाणी हलवून या वसतिगृहाची दुरुस्ती करण्यात यावी या मुलांच्या जेवणाची दर्जा सुधारण्यात यावा जो कोण ठेकेदार असेल त्याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं आणि त्यांचा जो भत्ता आहे तो जर वेळेत दिला तर या मुलांना पुस्तकं घ्यायची असतील किंवा कुठली गरज असेल तर त्यातून ते घेऊन अभ्यास करू शकतात आणि तो भत्ता वेळेत नसल्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे हा यांच्या अभ्यासावर होतोय शिक्षणावर होतोय मी शासनाला विनंती करतो की वीस दिवसाचा अल्टिमेट आतापासून काउंट डाऊन चालू झालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माणचे ना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी ना आपल्या पद्धतीने आंदोलनाची भूमिका घेईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे कल्याण वस्तीघर उल्हासनगर पाच मधील विद्यार्थी आहे तर आम्हाला जे वस्तीघर आहे ते एकदम असं जुनं झालेलं आहे तिथं म्हणजे मुलांचं मनही रमत नाही त्यामुळं मुलं ऍडमिशन घ्यायला दसत दसतात तर आम्हाला एक अशी विनंती आहे की आम्हाला इथन शिफ्ट करून चांगल्या मध्ये अशी राहण्याची सुविधा करावी त्यामुळे आमच्या आमच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होणार नाही असं म्हणजे एका याच्यात हॉल असं मोठ दोन हॉल आहेत त्यामुळे पंचवीस तीस विद्यार्थी दोन हॉलमध्ये टाकतात त्यामुळं पूर्ण धिंगाण होतं त्यामुळं काही का अभ्यासही होत नाही किती विद्यार्थी आम्ही सध्या सव्वीस सत्तावीस विद्यार्थी ताम आहेत विनंती की आम्हाला आठ बिल्डिंग आठ ते दहा दिवसात बिल्डिंग मध्ये शिफ्ट करावी अशी आमची विनंती काय समजा Uh, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह शांतीभवन उल्हासनगर पाचचा एक वसतिगृहातील विद्यार्थी आहे आम्हाला शासकीय नियमानुसार जे काही म्हणजे आहार भेटतो तो, तो योग्य दर्जाचा भेटत नाही एकदम कनिष्ठ दर्जा असतो त्याच्याही पेक्षा कनिष्ठ दर्जाचा आहार आम्हाला भेटत आहे त्यात त्यातून आम्हाला योग्य असं कोणत्याही गोष्टी भेटत नाही त्यातून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही पाण्यामध्ये जंतू सापडले जातात त्यानंतर अन्न पदार्थ हे कच्चे स्वरूपाचे असतात फळे दूध अंडी ह्या आहार आम्हाला गेल्या जवळपास एक महिनाभर तर मिळतच नाही योग्य कधी दिला जातो एक दिवस तर कधी दिलाच जात नाही त्यानंतर मुलांचे भत्ते हे पाच तारखेला शासकीय नियमानुसार प पडले पाहिजे तरी काही मुलांचे थोडे मिस झालेले काहींना भेटलेले तर त्याबद्दल आम्हाला काही एवढं हे नाहीये आता शासन हे पुरवठा करणारच आहे आज नव्हत्या हो पण काही अशा गोष्टी की साफसफाई ही रोज एक दोन टायमाला होत असते शासकीय शासकीय नियमानुसार ती आम्हाला मिळत नाहीये आणि त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते आहे कारण पाण्यामध्ये जर जंतू असेल तर पोटाचे आजार होणार आहे मग ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे वारंवार आम्ही तक्रारही केली पण एक हुकुमशाही पद्धतीची जी भाषा शैली ऐकायला भेटली आम्हाला त्याच्या माध्यमातून आम्हाला लोकशाहीचा जो काही पाया आहे चौथा जे अन्न पुरवठा करतात म्हणजे मेसवाले त्यांच्याकडून तशा स्वरूपाचं थोडं बोलणं ऐकायला भेटतं तर लोक या, लो, या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे अर्ज केले वरिष्ठांनी आमचं तक्रार अर्ज स्वीकार करून आमचा अर्ज त्यांनी अ ठाण्याचे जे समाज कल्याण आहे तिकडे त्यांनी तक्रारही नोंदवलेली तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पेक्ट न देता आ, जे मेसवाले त्यांचं ते काम चालू आहे ते चालूच आहे एकदम कनिष्ठ लेवलचं जेवण घेऊन यायचं जे शासकीय नियमानुसार जे काही भेटणार आहे ते मिळत नाही अशा स्वरूपाचं संपूर्ण एकंदरीत हे चालू आहे आता काही व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितले त्यामधून तुम्हाला ते, ते समजले की कोणत्या स्वरूपाचं काय काय इकडे चाललेलं आहे आणि किती हॉस्टेल मध्ये एक दूरदर्शन बघायला भेटते तुम्हाला आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा